पत्रकारांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करा. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे पत्रकार संघाची मागणी. वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रकाशित केल्याने खोटी तक्रार देऊन तसेच कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी वृत्तपत्राचे संपादक व उपसंपादका विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीत लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची मुस्कटदाबी केलेल्या या प्रकाराचा मलकापूर तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करीत या प्रकरणी दोष असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिनांक 20 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मलकापूर येथून प्रकाशित होणारी साय दैनिक मलकापूर, आज तक वृत्तपत्राचे संपादक वीरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात बुलढाणा अर्पण पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या बोगस गोल्ड लोन प्रकरणाची वृत्ते प्रकाशित केली. या दरम्यानच्या काळात याच प्रकरणी बुलढाणा अर्पण पतसंस्थेने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपी विरुद्ध बोगस गोल्ड लोन प्रकरणीचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणाची वृत्ते प्रकाशित केल्याने बुलढाणा अर्पणचे लेखापाल मोहन दलाल यांनी सायन दैनिक मलकापूर, आजतक वृत्तपत्राचे संपादक वीरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांच्या विरोधात खंडणीची खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता बुलढाणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांबळे यांनी गुन्हे दाखल केले. सदर प्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्राची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून याआधी सुद्धा अशाच प्रकारे अनेक पत्रकारांविरुद्ध खोट्या तक्रारी देण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत. तेव्हा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची मुस्कटदाबी करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी दोषी असलेल्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. यावेळी मलकापूर शहर व तालुक्याचे सर्व पत्रकार उपस्थित होते. मलकापूर आष्टाचे संपादक वीरसिंग राजपूत आणि राजीव इंगळे यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत बुलढाणा अर्बन पतसंस्थेविरुद्ध बोगस गोल्ड लोन प्रकरणाची बातमी प्रकाशित केली होती. त्या संदर्भात बुलढाणा अर्बनने बोगस लोन प्रकरणी ज्यांनी हे लोन दिलेलं आहे जे तपासणीवर आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहे. मात्र ही बातमी प्रकाशित झाल्याने खवळलेल्या बुलढाणा अर्बनच्या व्यवस्थापकीय मॅनेजरने वीरसिंग राजपूत आणि राजेश शिंगळे यांच्याविरुद्ध बुलढाणा पोलीस स्टेशनला खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात भाग पाडले. पैशाच्या जोरावर व पैशाच्या आमिष दाखवून हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे आणि यातून एक पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून आम्ही आज पत्रकार संघटनेच्या वतीने एक उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन सादर केलेले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना केलेली आहे. पत्रकार